मराठी शाळा प्रेझेंट्स चला आज आपण हायब्रिड बी एल ओ ॲप यामध्ये काम कसं करायचं आहे ते पाहूया इलेक्टर्स व्हेरीफिकेशन प्रोग्रॅम विशेष आभार तहसील कार्यालय अहमदनगर शहर आता आपण बी एल ओ हायब्रिड ॲप इन्स्टॉल केलेला आहे तर आपण आता पाहणार आहोत आपले जे इपिक नंबर आहेत ते व्हेरीफाईड आहेत की नाही तर ते आपल्याला खाली या ठिकाणी बघायचे आहेत इथे बघितलं तर आपल्याला कळतं की कि आपल्याला किती इलेक्टर्स नंबर जे आहेत आपल्याला आहेत एवढे आहेत समजा पहा तुमच्यासमोर जात आहेत हे लोक आपल्या यादी भागमध्ये आहेत त्यांना आपल्याला व्हेरीफिकेशन करायचं आहे व्हेरीफाय करायचं आहे, आहे, आहे। कराएचे, कराएचे। चला सुरुवात करा बघा कलेक्शन अँड व्हेरिफिकेशन डाटा या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि मग आपल्या ॲपमध्ये पुढील काम करायचं आहे इथं ईपी कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे ज्याची आपल्याला व्हेरिफिकेशन करायचं आहे त्याचं ई कार्ड नंबर टाका आणि सर्च बटन दाबा आणि मग पुढे जाऊ इपी कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ते त्या व्यक्तीची पूर्ण माहिती येणार आहे त्याला भरत चालायचं आहे करेक्ट इनकरेक्ट करेक्ट इनकरेक्ट वय आहे आणि मोबाईल नंबर आहे डेट ऑफ बर्थ आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी जेंडर आहे सगळ्या आपल्याला ते भरायचं आहे आणि या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे तो पेस्ट करायचा आहे किंवा लिहायचा आहे ज्या पद्धतीने आपल्याला तो घेता येईल तो घ्यायचा आता या ठिकाणी आपण पूर्ण त्याची माहिती भरलेली आहे ॲड्रेस वगैरे सगळ्या बरोबर आहे आणि त्याचं या ठिकाणी आपण बघतो आहे करेक्ट आणि फोटोज ॲज पर स्पेसिफिकेशन आहे त्याला सेट करायचं आहे कारण नसेल तर मग आपल्याला दुसरा फोटो त्याचा अपलोड करावा लागेल त्याच्यानंतर कॅप्चर जी पी एस लोकेशन आहे ते करायचं आहे मग अपलोड सक्सेसफुली ओके या ठिकाणी दाबायचे स त्याच्यानंतर पुढे यायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी पी डब्ल्यू डीबद्दल माहिती आहे ती नन लिहायची आहे त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे आपल्याला ओके या ठिकाणी सक्सेसफुली येईल त्याच्यानंतर आपल्याला पोलिंग स्टेशनबद्दल काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी भरायचे आहेत येस नो येस नो या प्रकारे ते वाचून भरायचं आहे आणि शक्यतो या ठिकाणी आपण करतो आहे या ठिकाणी गुड कंडिशनमध्ये आहे म्हणून येस या ठिकाणी आपण म्हटलं आहे त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत या ठिकाणी वेदर देअर इज एनी नॅचरल बॅरियर त्या ठिकाणी आपण नो करायचं आहे आणि या ठिकाणी डिस्टन्स आहे टू किलोमीटर्सचं Uh, त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं आहे पहा या ठिकाणी वेदर डिस्टन्स टू पोलिंग स्टेशन इज विदिन टू किलोमीटर्स येस करायचं आहे पुढे जाऊया वेदर द पोलिंग स्टेशन हॅज अ रॅम्प फॅसिलिटीज या ठिकाणी पण आपण येस करूया करावंच लागेल कारण त्या सगळ्या गोष्टी सुविधा आपण त्या ठिकाणी दिलेल्या असतात त्यामुळे पुढे जायचं आहे वेदर द पोलिंग स्टेशन बिल्डिंग इज इन गुड कंडिशन येस करायचं आहे कारण गुड कंडिशनमधल्या पोलिंग स्टेशनच्या बिल्डिंग आपण त्या ठिकाणी देतो म्हणून येस करायचं आहे आणि मग शेवट आहे डू यू हॅव अ गव्हर्नमेंट बिल्डिंग इन युअर पोलिंग स्टेशन एरिया विच मे बी कन्सिडर्ड फॉर मेकिंग पोलिंग स्टेशन या ठिकाणी येस किंवा नो त्या व्यक्तीला विचारून करायचं आहे पण जास्त करून नो केलं तर त्याचा ॲड्रेस आपल्याला द्यायची गरज पडत नाही सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज येणार आहे आता पोलिंग स्टेशन द्यायची गरज नाही तर ते नाही करायचं आहे नॉट ॲप्लिकेबल आणि मग सबमिट करून टाकायचं सबमिट ओके स अपलोड सक्सेसफुली झालेला आहे पुढे जाऊया या प्रकारे आपल्याला एक 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 गोष्ट पूर्ण करत चालायची आहे हायब्रीड बिलिओ बिएल ओ ॲपमध्ये आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याच्याबद्दल रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे याची माहिती या ठिकाणी अपलोड थी आप करण्यासाठी आपल्याला पहिलीच आपण घेऊन ठेवायची म्हणजे त्याच्या घरी गेलो आपण वोटरच्या घरी तर त्याचा फोटो पहिल्याच घेऊन ठेवायचा आहे त्या डॉक्युमेंटचा आणि नंतर या ठिकाणी ते अपलोड करताना आपल्या गॅलरीमधून या ठिकाणी घ्यायचं या ठिकाणी पहा रेशन कार्ड आहे पासपोर्ट बँक पासबुक तर आपण आधार कार्डवरती शक्यतो सेट करायचं आहे कारण आधार कार्ड हे सगळ्यांकडं अवेलेबल असतं तर आधार कार्डनुसार माहिती घ्यायची आहे आणि या ठिकाणी फोटो वगैरे घेऊन अपलोड करायचं आहे आणि बाकीची माहिती ती भरायची आहे सोप्या पद्धतीत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ॲपमध्ये काम करता येतं एवढंच आहे की वेळ लागतो शांतपणे करायचं आहे सावकाश करायचे पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि सबमिट करत चालायची आहे फोटो फोटोग्राफ्या प्रकारे आपल्याला व्हेरिफिकेशन ऑफ इलेक्टर्स डिटेल्स म्हणजे मतदार पडताळणी अभियान पूर्ण करायचं आहे तर आपण करूया नक्की करूया सर्व बियलोंना मराठी शाळा या चॅनलतर्फे पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा चला तर लागूया व्हेरिफिकेशन प्रोग्रामला धन्यवाद शेअर सबस्क्राईब कमेंट धन्यवाद मराठी शाळा